ती नक्कीच आनंदाची बाब आहे आणि अत्यंत समाधानाचा म्हटलं तर दिवाळी दसऱ्याच्या सणासारखा आजचा हा दिवस आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय खंडपीठानं बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली. अर्थात त्यांनी काही अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत आणि हा जेवढा आनंद आहे तेवढीच ही जबाबदारीची जाणीव आहे की या सर्व नियमांचं पालन करून बैलगाडा शर्यत ही फार दिमाखानं या पुढच्याही काळामध्ये याचं सातत्यानं आयोजन होईल आणि याचसाठी केला होता अट्टहास. ही भावना खरं तर प्रत्येकाच्या मनात आहे आणि हे तमाम बैलगाडा मालकांचं, शौकीनांचं, बैलगाडा प्रेमींचं हे संपूर्ण यश आहे. कारण यामध्ये सातत्यानं परंपरेचं जतन असेल, एकूण ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना असेल, त्यामध्ये स्थानिक पर्यटनाला चालना असेल, त्यातून मिळणारा स्थानिकांना रोजगार असेल आणि देशी गोवंशाचं रक्षण असेल, या चतुर्सूत्रीचा खरं तर फार चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे करता येईल आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर तमाम बैलगाडा मालकांना, शौकीनांना आणि आयोजकांना विनंती करतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करून आपली ही परंपरा, आपली ही संस्कृती आता जागतिक पातळीवर दिमाखानं नेण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करू. की 10 वर्ष मी सुप्रीम कोर्टामध्ये असेल किंवा हायकोर्टात असेल किंवा लोकसभेत असेल किंवा रस्त्यावर असेल हा संघर्ष करत राहिलो, त्याला कुठंतरी राज्य सरकारनं केलेल्या, विधानसभेमध्ये केलेल्या कायद्यामुळं बळ मिळालं आणि सुप्रीम कोर्टानं तो निकाल दिला. पण हा निकाल देत असताना कुठंतरी मला खेदानं सांगावंसं वाटतं की बैलगाडा शर्यती ही मूळ संकल्पना फक्त शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्यासाठी आहे. दुर्दैवानं आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये चित्र असं उभं राहिलं आहे, कुठल्याही नेत्याच्या वाढदिवसाला किंवा त्याला प्रमोट करण्यासाठी बैलगाडा शर्यतीचा वापर होतो, कारण तिथं प्रेक्षक मोठ्या संख्येनं 20,000 पासून 50,000 पर्यंत पब्लिक जमा होतं आणि त्याचा मला माझ्या राजकीय जीवनाला फायदा होईल हे समीकरण मांडून लोक मोठ्या प्रमाणात बक्षिसं देतात. मग कधी थार गाडी, कधी गाड्या, कधी ट्रॅक्टर, कधी फोर व्हीलर गाड्या, याची बक्षिसाची खैरात दिली जावी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये काय नाही. परंतु हे होत असताना तिथं त्या निमित्तानं कुठंतरी दंगली, व्यवस्थित वातावरण नाही, बैलांना व्यवस्थित वागणूक दिली जात नाही आणि दुसऱ्या बाजूला गोठ्यामध्ये शेतकरी एअर कंडिशन गोठ्यामध्ये बैलांना सांभाळतो म्हणून त्याचं बाजारीकरण मोठ्या प्रमाणात होता कामा नये. त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या जीवनातला आनंद नष्ट होईल.